नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. गौरी लंकेश यांच्या हत्येचा बहुजन मुक्ती पार्टीकडून निषेध. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. गीतांजली ज्वेलर्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेल्या शेकडो गुंतवणूकदारांची पैसे परत करण्याची मागणी. मागणीसाठी BKC मधील डायमंड मार्केट समोर केलं आंदोलन. म्यानमारमधील रोहिंग्या समाजाच्या पुनर्वसनासाठी केंद्राला साकडं. आमदार अबू आझमी आणि सहकाऱ्यांनी सुरू केली रोहिंग्या सॉलिडेटरी मुव्हमेंट. अंजनगाव सुरजीमध्येही रोहिंग्या मुस्लिम समाजावरील अन्यायाचा तीव्र निषेध. MIM च्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा. आणि चेंबूर माहूल BPT रोड येथील घासवाल्या बाबाचा उरूस सुरू. पालिका आणि MMRDA च्या कामामुळे भक्तांना होतोय नाहक त्रास. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा बहुजन मुक्ती पार्टीच्या मुंबई प्रदेशच्या वतीनं निषेध करण्यात आलाय. पार्टीच्या वतीनं मुंबई गीतांजली ज्वेलर्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील प्रसिद्ध डायमंड मार्केट लक्ष्मी टॉवर्सच्या समोर धरणे आंदोलन केले. आपण केलेली गुंतवणूक परत मिळावी याकरिता हे धरणे आंदोलन करण्यात आले होते. ऑल इंडिया गीतांजली विक्टिम फोरमच्या नेतृत्वाखाली देशातील विविध भागातून गुंतवणूकदारांनी एकत्र येत मुंबईतील प्रसिद्ध डायमंड मार्केट BKC मधील लक्ष्मी टॉवर्सच्या समोर धरणं आंदोलन केलं. या गुंतवणूकदारांनी सोनं आणि डायमंडचे व्यापारी असलेल्या मेहुल चौकशी यांच्या गीतांजली ज्वेलर्स लिमिटेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मात्र दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गुंतवणूकदारांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. तसेच त्यांची मूळ रक्कम देखील परत करण्यात आली नसल्यानं अखेर या गुंतवणूकदारांनी धरणं आंदोलन केलं असल्याचे गुजरातहून आलेले गुंतवणूकदार दिग्विजय सिंग जडेजा यांनी सांगितलंय. हम लोग गीतांजली ज्वेलरी के इन्व्हेस्टर है सब लोग, और गीतांजली ज्वेलरी में मेरे जैसे बहुत लोगों ने इन्वेस्टमेंट करा है. करीब 400 करोड़ का इन्वेस्टमेंट एज ए डिपॉजिट ये लोग ने लिया है, और वो डिपॉजिट अभी वो एक या दूसरे कारण से वो वापस नहीं दे रहे हैं. इसीलिए लोग हम लोग सब यहाँ पे प्रोटेस्ट करने के लिए इनके सामने आए हैं. मेरा खुद का अबाउट 106 केजी गोल्ड बार इसने एज ए डिपॉजिट लिया है, और हमको ये एग्रीमेंट बना के दिया था कि इस पर एग्रीमेंट वो हमको पर ईयर 12% इंटरेस्ट देगा मिनिमम गारंटी का. वैसे उन लोगों ने ये गीतांजली ज्वेलर्स ने सबको ऐसा ही हमारे जैसे सब इन्वेस्टर को ऐसा भरोसा दिया था कि हम लोग आपको 12% मिनिमम गारंटी का इंटरेस्ट देंगे. तो वो लोग नहीं दे रहे हैं इंटरेस्ट, नहीं दे रहे, हमारा डिपॉजिट भी वापस नहीं दे रहा है. मेहुल चौकशी यांनी केवळ गुंतवणूकदारांचीच फसवणूक केली नाही, तर त्यांनी आतापर्यंत करोडोंचा घोटाळा केला असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. और इन लोगों ने ये फ्रॉड करा है. इनकी कंपनी का शेयर का किंमत जो 650 के ऊपर चल रहा था वो आज गिर के 60 रुपीज के आसपास आ चुका है. और ये मेहुल चौकशी के ऊपर कम से कम बैंक अलग अलग बैंक का 800 करोड़ के ऊपर का लोन चल रहा है. उनके खुद का जो एनुअल रिपोर्ट है उसमें भी वो उसका फाइनेंशियल कंडीशन ठीक नहीं है. वैसा उनका CA रिपोर्ट दे रहा है कि वो टाइम पे वो नहीं, हाँ आज तक वो डिफॉल्टर नहीं हुआ है, लेकिन टाइम पे लोन नहीं दे पाता है वो. गीतांजली ज्वेलर्स लिमिटेडमधील आपल्या ठेवी परत मिळवण्याकरिता गुंतवणूकदारांनी न्यायालयीन लढाई सुरू केली. कित्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील करण्यात आलाय. मात्र अद्यापही न्याय मिळाला नसल्यानं या गुंतवणूकदारांनी गांधीगिरीचा पर्याय निवडत आंदोलन सुरू केलंय. लोगोने जो कोर्ट में केस करे है वो इसमें हम बोल नहीं पाएंगे, क्यों कोर्ट का केस हम प्रेजुडाइज करना नहीं चाहते है, लेकिन हमने रिलेवेंट कोर्ट में इसका शिकायत करा है, और पुलिस स्टेशन में भी हम लोगों ने शिकायत किया हुआ है. हम लोग ने PMO तक लेटर लिखे हैं सब जगह पे हमने, लेकिन कहीं से भी हमको ठीक से कोई सुन नहीं रहा था. तो हमने सोचा कि हम गांधी जी की दिखाई हुई राह पे चल के यहाँ पे प्रोटेस्ट करें. तो हम यहाँ पे 11 तारीख से आए हैं, तो 12, 13, 14 ऐसा हमारा यहाँ पे प्रोग्राम है. कैमरामैन नितेश सह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनी करीता.